जलप्रतिबिंब अक्षरे त्यातीलही आपण मराठी अक्षरे पाहणार आहोत इथे पहा पाण्यातील प्रतिबिंबात हे अक्षरे कशी दिसतात अ ख ग घ च अक्षरे पाण्यात कशी दिसतात निरीक्षण करा पुढची अक्षर च ज झ ट ठ ड हे पाण्यात उलटे दिसतात हे व्यवस्थित लक्ष द्या ज आणि च फरक लक्षात ठेवा ध, न त थ, द, ध, न, प, प, ब, भ, म, र, ल, व, श, श, स, ह, लक्ष क्ष आपण आता अक्षर पाहिली यानंतर आपण पाहणार आहोत त्यावर आधारित प्रश्न प्रश्न आकृती चौकट दिली चौकटीत काळज हा शब्द दिलाय पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार तर यामध्ये आपला पहिला नियम आहे वरची बाजू खाली व खालची बाजू वर आता वरच्या बाजूला ही रेग आहे पहिला आकृती जर केला तर चौकट आहे सगळीकडं चौकटच आहे दुसरा विचार करायचा शब्दाचा शब्दात वर रेग आहे ती खाली आली पाहिजे म्हणजे खाली रेग असलेली आपल्याकडं याला वर रेग आहे याला पण वरतीच रेग आहे खाली रेग असलेली दोन पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन दोन आणि चार हे पर्याय चुकलेले आहेत मग पर्याय क्रमांक एक आणि तीनचे आपण निरीक्षण करूयात पहा सुरुवातीला क आणि काना आहे काना उजव्या बाजूला आहे आणि क डाव्या बाजूला आहे तर आपण तसे अक्षर कुठे कुठे आहेत पाहूया याच्यात पण क आणि काना आहे इथं पण क आणि काना आहे ब दोन्ही ठिकाणी का बरोबर आहे इथे ळ आहे इथे ळ आहे इथे मात्र दोन नंबरला ळ नाही म्हणून तीन नंबरचाही पर्याय आपला चुकलेला आहे मग इथे ज आहे आणि इथे ही ज आहे ते उलट झालेलं आहे म्हणून आपला पर्याय एक नंबर बरोबर आहे दुसरा नियम डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे या नियमानुसार बरोबर डावीकडे का आहे उजवीकडे ज आहे आणि मध्ये वेळ आहे वरची बाजू खाली गेलेली आहे आणि खालची बाजू वर आलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे पण पुढचा प्रश्न पाहूयात पहा अर्धा गोल काढलाय आणि त्यामध्ये मस्त हा शब्द लिहिलेला आहे आणि खाली त्याला पाण्यातील प्रतिबिंबाच्या रेघा दिलेल्या आहेत उत्तर आकृत्या पाहूयात पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार असे एकूण चार पर्याय इथे दिलेले आहेत मग पहिला नियम काय आहे वरची बाजू खाली व बाजू बाजूवर आता या आकृतीत पाहिजे आपल्याला वरची बाजू खाली आणि खालच्या बाजूवर तर हा गोल खालच्या बाजूला आलेला असेल चारही आकृतीत खालच्या बाजूला आलेला आहे मग ह्या रेगेचे विचार करूयात ही रेग पण चारही आकृतीत खालच्या बाजूला आलेली आहे मग पुढचा नियम काय सांगतोय डावी बाजू डावीकडे आणि उजवी उज़ी बाजू उजवीकडे तर मग आता डाव्या बाजूला म आहे मग डाव्या बाजूला म असलेले किती पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन आहे परंतु इकडं पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार मध्ये सुरुवातीला म्हणजे उजव्या बाजूला म आहे म्हणून दोन्ही पर्याय चुकलेले आहेत पर्याय क्रमांक एक आणि दोनचा विचार करूयात आपण यामध्ये स अर्धा आहे इथं र दिला आहे म्हणजे हा पर्याय पण चुकलेला आहे इथे स अर्धा आहे आणि तो उलटा आहे त ही आहे आणि तोही उलटा आहे इथं पण त उजव्या बाजूला आहे इथं पण त उजव्या बाजूला रेग आहे वाटी वरच्या बाजूला वळलेली आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे या पद्धतीने तुम्ही अधिक सराव करा